नमस्कार मित्रांनो एम पी एस सी विचन या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणाविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत आज आपण व्याकरणाचा पार्ट ह्या अभ्यास नाही करणार आहे पण व्याकरणाला आवश्यक अशी माहिती आज आपण अभ्यासणार आहोत की ग्रामरचा उद्देश काय किंवा आपल्या भाषेविषयी कोणत्या थोर व्यक्तींनी काय शब्द वापरलेले आहेत आणि शब्दानुशासन कोणी म्हटलंय अशा पद्धतीची भरपूर माहिती आपण आज या लेक्चरमध्ये घेणार आहोत चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण आपल्या टॉपिक कडे वळूया भारतातील मातृभाषेची संख्या सुमारे सोळाशे बावन आहे म्हणजे एक हजार सहाशे बावन आहे आपल्या देशामध्ये सध्या एकोणतीस स्टेट आहेत आणि सात केंद्रशासित प्रदेश आहेत या सर्व सात केंद्रशासित प्रदेश आणि एकोणतीस स्टेट या सर्वांमध्ये सोळाशे बावन्न मरा भाषा बोलल्या जातात आणि त्यापैकी आपली मराठी एक आहे आणि या सोळाशे बावन्नपैकी संस्कृत आणि तमिळ या दोन भाषा सर्वात जुन्या आहेत आपल्या परीक्षेमध्ये विचारतात की सर्वात जुन्या भाषा असणाऱ्या खालीलपैकी ओळखा तर मग संस्कृत आणि तमिळ या सर्वात जुन्या दोन भाषा आहेत हा देवनागिरी लिपी असणारी भाषा मराठी हिंदी संस्कृत पाली गुजराती बंगाली आणि द्रावडीयन गटातील भाषा तेलगू तमिळ मल्याळम आणि कानडी या द्रा या द्रावडीयन गटातील भाषा आहेत आतापर्यंत एक्झाममध्ये मध्ये द्रावडीयन गटातील भाषा कोणत्या ओळखा भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे आणि देवनागिरी लिपी असणारी भाषा किंवा मराठीची लिपी कोणती आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत नेक्स्ट पाहूया आपण वाचनाविषयी महत्वाचे म्हणजे वाचन हे ज्ञान भंडाराची किल्ली आहे व्याकरणाचा अभ्यास करण्याचा उद्देश आपली भाषा आपल्याला प्रभावी रीतीने बिनचूकपणे वापरता यावी असा असतो म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करण्याचा उद्देश आपली भाषा आपल्याला प्रभावी रीतीने व बिनचूकपणे वापरता यावी असा आहे संभाषण म्हणजे काय संभाषण कशाला म्हणावे याविषयी माहिती घेऊया आपण संभाषण म्हणजे परस्परांशी बोलणे किंवा दोन किंवा अधिक व्यक्तीतील बोलणे होय मित्रांनो संभाषण म्हणजे परस्परांशी बोलणे दोन किंवा अधिक व्यक्तीतील आपापसातील आप बोलणे होय संभाषण संबाशन म्हणजे संभाषणामध्ये शिष्टाचाराला खूप महत्व असते आता पाहूया आपण भाषण म्हणजे काय भाषण म्हणजे एखाद्या गटासमोर किंवा मोठ्या समूहासमोर आपल्या विचारांचे प्रगतीकरण करणे होय ही भाषणाची पुस्तकी भाषा व्याख्या झाली आपल्याला माहित आहे भाषण करायचं असेल तर कोणीतरी ऐकणारे लागतातच ऐकणारे असेल तरच आपण भाषण करू शकतो ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण वाचनाचे प्रकार वाचनाचे दोन प्रकार आहेत एक प्रकट वाचन आणि दुसरं मूक वाचन प्रकट वाचन म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांना वर्ग पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण भरपूर वेळेस त्यांचे शिक्षक काय प्रकट वाचन देतात प्रकट वाचन म्हणजे समोर विद्यार्थी बसलेले असतात आणि त्यांना मोठ्यानं वाचायला सांगतात त्याला प्रकट वाचन म्हणायचं आणि मूक वाचनामध्ये एकाग्रतेला खूप महत्व असते म्हणजेच काय तर मूक वाचन म्हणजे रोज आपण लायब्ररीमध्ये बसून किंवा घरी बसून अभ्यास करतोय त्यामध्ये आपण मनातल्या मनात वाचतोय तर त्याला मूक वाचन म्हणायचं आणि मूक वाचनामध्ये एकाग्रतेला काय महत्व असते तर जे आपण वाचतोय ते जर आपलं मन एकाग्रता नसेल तर आपण काय वाचलो हे लक्षात नाही राहत त्यामुळे एकाग्रतेला खूप महत्व असते नेक्स्ट पाहूया आपण भाषिक कौशल्याच्या पायऱ्या भाषिक कौशल्याच्या पायऱ्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत नंबर एक श्रवण दोन संभाषण तीन भाषण चार वाचन आणि नंबर पाच लेखन जगातली कोणतीही जरी भाषा शिकायची असेल आपल्याला किंवा एखाद्याला शिकवायची पण असेल तर ह्या पाच कौशल्यांचा किंवा ह्या पाच पायऱ्यांचा वापर त्याला केलाच पाहिजे आणि ह्या पाच पायऱ्या त्याला माहितीच पाहिजे सर्वात पहिलं श्रवण म्हणजे ऐकून ऐकूनच आपल्याला भाषा शिकायची असते नेक्स्ट पाहूया आपण मित्रांनो अन्य भाषांच्या परिचयासाठी आणि अन्य भाषा वृंदिंगत होण्यासाठी मातृभाषेचं ज्ञान साह्यभूत ठरते उदाहरणामध्ये जर आपल्याला इंग्लिश शिकायचं असेल किंवा अजून कुठली भाषा जर शिकायची असेल तर आपल्याला आपली स्वतःची मातृभाषा चांगल्या पद्धतीने येणं खूप महत्वाचं आहे चांगल्या पद्धतीने म्हणजेच काय तर आपण तर लहानपणापासून मराठी बोलतोय समजा मराठी बोलतोय पण मराठी बोलता असते वेळेस व्याकरणाचा वगैरे उपयोग आपल्याला जमला पाहिजे त्यासाठीच व्याकरणाचे नियम वगैरे इत्यादींची माहिती पाहिजे त्यानंतर आपण कुठली पण नवीन भाषा जेव्हा शिकतो त्यावेळेस ती भाषा शिकण्यासाठी आपल्याला मातृभाषेचं ज्ञान महत्वाचं ठरते नेक्स्ट पाहूया आपण व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्व वाचार्थ नियता सर्वे आता ही संस्कृत मधली भाषा आहे की वाचार्थ नियता सर्वे मनुसमृद्धीमध्ये असं लिहिलेले आहे त्यामध्ये असंच नमू नमूद करण्यात आलेलं आहे आपल्या जीवनातील सर्व व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत असं मनुस्मृती पण म्हणते तर त्यामध्ये वाचार्थ नियता सर्वे असं लिहिलेले आहे आणि त्याचा अर्थ होतो आपल्या जीवनातील सर्व व्यवहार भाषेवर अवलंबून आहेत आतापर्यंत हे एक्झाम मध्ये विचारलं नाही पण विचारू शकतात मनुसमृद्धी पण आपल्या हिंदू धर्माचं खूप मोठं आणि सर्वात मोठं ग्रंथ आहे आणि एका काळात ते संविधान होत व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आहे व्याकरण म्हणजे काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे तर ते भाषेचं स्पष्टीकरण करणारे काय तर शास्त्र आहे व्याकरण व्याकरण बरोबर व्ही प्लस आ प्लस क्रु टू क्रन कोल्टुकरण अर्थ याचा व्याकरणाचा स्पष्टीकरण असा होतो भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्यवहार किंवा व्याकरण होय भाषेचे व्यवहार ज्या नियमाने ठरवले जातात ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय असं कुणी म्हटलेले आहे तर श्रीपाद भागवत यांनी यांनी म्हटलेले आहे तर आपल्याला एक्झाममध्ये असे काही वाक्य देतात आणि त्यानंतर कुणी म्हटलेले आहे हे ओळखायला सांगतातच चार पर्यायामध्ये चार अशा महान व्यक्तींचे नावं असतात त्यानंतर त्यापैकी आपल्याला एक ओळखायला लावतात समोर समोर आपण पाहू त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हे परीक्षेमध्ये आलेले आहे नेक्स्ट पोय आपण व्याकरणाला शब्दानुशासन असे महर्षी पतंजली यांनी म्हटलेले आहे आणि आतापर्यंत एक्झाममध्ये भरपूर वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे की व्याकरणाला शब्दानुशासन खालीलपैकी कोणी म्हटले तर यामध्ये भरपूर सारे पर्याय होते त्यापैकी महर्षी पतंजली हे पर्याय योग्य होतं ज्यावेळेस आपण रिव्हिजनमध्ये प्रश्न उत्तरे पाहणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी सांगून देईन तिथे दाखवून पण देईन कोणत्या कोणत्या वर्षी हे प्रश्न रिपीट झालेले आहे व्याकरणे भाषेचे रचना स्वरूप आदर्श कसे असावेत हे प्रतिपादन करणारे शास्त्र आहे म्हणजेच काय तर व्याकरणामध्ये रचना स्वरूप आदर्श इत्यादी विषयी ते कशा पद्धतीने असावेत माहिती असते भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाहीत ते परस्परामध्ये व परस्परांवर अवलंबून असतात जर व्याकरण नसेल तर भाषेमध्ये ती पॉलिशिंग राहणार नाही म्हणजे नियम स्पष्ट करता येणार नाही की ह्या ठिकाणी हेच स्वर वापरावा किंवा ह्या ठिकाणी कॉमा दिला पाहिजे इत्यादी विषयी जी माहिती आहे ती व्याकरणामध्ये असते किंवा ते एक पॉलिशिंग करण्याचं काम व्याकरण करत असते आणि भाषेला एक लवचिकता आणि महत्व प्राप्त करून देण्याचं काम व्याकरण करत असते म्हणूनच त्यांनी इथं म्हणलेले आहे की भाषा आणि व्याकरण हे परस्परांपासून वेगळे करता येत नाही है। ते परस्परामध्ये व परस्परामुळे अवलंबून असतात त्यामुळं आपला व्याकरणाचे नियम जरी माहीत नसले तरी आपण त्याच नियमाने भाषा बोलत असतो आपली किंवा भाषा ते लिहत असतो फक्त आपला ते नियम माहीत नसतात काही कालांतराने जेव्हा आपण अभ्यास करत असतो डिटेल्समध्ये त्यावेळेस आपला माहीत असतात याविषयी आपण माहिती समोर पाहूयाच नेक्स्ट पाहूया आपण आता भाषा स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जीवंतपणाचे लक्षण आहे म्हणजेच काय त्याला त्यांना असं म्हणायचं आहे की भाषेच्या स्वरूपात बदल होत जाणे हे भाषेच्या जीवंतपणाचे लक्षण आहे तर याचं एक उदाहरण पाहूया आपण की सध्या नवीन मान भाषेमुळे आपल्या मराठीमध्ये दोन वर्ण आलेले आहेत एक अ आणि एक आ आणि ॲ हे जेव्हा आपण म्हणतो त्यामध्ये आपण दोन नवीन स्वतंत्र वर्ण म्हणून पण सॉरी दोन नवीन स्वराधी म्हणून पण आपल्या भाषेमध्ये स्थान दिलेलं आहे तर हे कधी झालेलं आहे तर दोन हजार आठ ला झालेलं आहे आणि हे कुठल्या भाषेमुळे आपल्या मराठी भाषेमध्ये दोन नवीन वर्ण किंवा दोन नवीन स्वराधी आलेले आहेत तर ते इंग्लिश भाषेमुळे तर प्रमाण भाषेमुळे मराठीमध्ये दोन नवीन वर्ण आलेले आहेत या आणि परीक्षेमध्ये विचारलेले पण आहेत मोके दामले असे म्हणतात भाषेचा व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमांना अनुसरण होतो त्यास व्याकरणशास्त्र असे म्हणतात असे मोके दामले म्हणतात भाषा किंवा लिपी लिपी म्हणजे काय तर लिंपणे आपण ज्या खुनांनी लेखन करतो त्याला लिपी म्हणतात त्यामध्ये जी खुणं म्हणजे काय तर अ आ ई किंवा आपण जे एखादी वाक्य लिहितो ते नाश होत नाही एखादी अक्षर लिहितो तर ते कुठल्या खुनाने लिहितो किंवा कुठल्या अक्षराने लिहितो कुठल्या शब्दाने लिहितो त्याला लिपी म्हणायचं लिपी म्हणजेच काय तर लिंपणे साधा सोपा अर्थ नेक्स्ट पाहूया आपण भाषा भाषा भाष या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द बनलेला आहे भाषा काय आहे तर विचार व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम आहे आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारला आहे क्लास थ्रीची एक्झाम असो किंवा आपल्या एमपीएसीची असो भाषा हा धातू कुठून आलेला आहे तर संस्कृतमधून आलेला आहे मराठीची जननी किंवा मराठी भाषेची माता कोणती भाषा असेल तर ती म्हणजे संस्कृत आहे तर संस्कृत पासूनच मराठी आपली जन्माला आली असे म्हणतात आपण पाहूया आपल्या मराठी भाषेतील आद्य ग्रंथ एकदम सुरुवातीचे ग्रंथ जे की लिखित होते ते कुणी लिहिले याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया विवेक सिंधू नावाचे ग्रंथ मुकुंदराज या आद्य कवीने लिहिलेले आहे श्री ज्ञानदेवी आणि अमृतानुभव हे दोन ग्रंथ ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेले आहेत लीळा चरित्र नावाचं ग्रंथ माहीमबट यांनी लिहिलेले आहे लीळा चरित्र नावाचं ग्रंथ कोणी लिहिलेलं आहे तर माहिमबट यांनी लिहिलेलं आहे हे मराठीतील तीन म्हणजे थोडक्यात आपण आद्य ग्रंथ पाहिले नेक्स्ट पाहूया आपण मराठी लिपीचे हो अन्य नावे हे खूप इम्पॉर्टंट आहेत एक्झाममध्ये आपला येणे हो विचारतातच आणि आपलं लक्षात पण ठेवायचे देवनागिरी लिपी पण म्हणतात मराठीला बाळबोध लिपी पण म्हणतात मराठीला आणि मोडी लिपी पण म्हणतात मराठीच्या लिपीला मोडी लिपीवर पण प्रश्न येऊन गेलेला आहे बाळबोध लि लिपीवर पण प्रश्न येऊन गेलेला आहे आणि देवनागिरी लिपीवर तर भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेले आहेत त्यामुळे देव मराठीतील लिपींचे इतर नावे पण आपल्याला लक्षात ठेवणे खूप महत्वाचं आहे आणि आता आपण जे पाहणार आहोत मराठी भाषेच्या लेखन पद्धती तर या लेखन पद्धतीवर पण भरपूर प्रश्न येऊन रिपीट झालेले आहेत तर डावीकडून उजीवकडे लिहितो आणि देवनागिरी ही लिपी आर्य लोकांची लिपी होती हे कुळ पण विचारतात कोणत्या लोकांची लिपी होती तर आर्य लोकांची लिपी देवनागिरी लिपी ही होती आणि लेखन पद्धती डावीकडून उजीवकडे आहे भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेले आहेत या दोन्हीवर पण आपण फक्त एक्झाम ओरिएंटेड पाहतोय कन्सेप्ट नाही पाहताय आपल्या परीक्षेमध्ये बीट वाढवायचे आहेत त्यासाठीच आपण हे पाहतोय ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण मराठी भाषेतील पहिला शिलालेखित कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वर यांच्या मूर्तीखाली आढळलेला आहे आता कुठे आढळला तर कर्नाटकामध्ये यावर पण भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे ठीक आहे तर ओळ काय होती तर ओळ होती श्री चामुंडेश्वर करविले ओळ होती असा हा पहिला लिखित पुरावा आपण मानतो तो ईशन नऊशे त्र्याऐंशीच्या च्या जवळपास लिहिला गेलेला असावा असा अंदाज आहे सप्तपदी हा ग्रंथ जवळपास दोन आश, दोन हजार वर्षापूर्वीचा आहे तो आपल्या मराठीतील पहिला ग्रंथ आहे असे आपण मानतो मराठीतील पहिला ग्रंथ कोणता तर सप्तपदी कधी लिहिण्यात आलेला आहे तर जवळपास दोन हजार आश, दोन हजार वर्षापूर्वी शिष्यांना विचारणार पण पहिला ग्रंथ कोणता आहे असं विचारू शकता तर तो सप्तपदी आहे आता आपण पाहूया मराठीतील पहिले संदर्भ विल्यम कॅरी या इंग्रज व्यक्तीने अठराशे पाच मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज नावाचं नेक्स्ट पाहूया आपण मराठी व्याकरणाचे मराठीतील आपण ते मराठी व्याकरणाचे इंग्लिश मध्ये पुस्तक पाहिलं होतं विल्यम कॅरी यांचं द ग्रॅमर ऑफ मराठा लँग्वेज आता आपण मराठी <Sancti> व्याकरणाचे मराठीतील पहिले पुस्तक पाहतोय तर ते पहिले पुस्तक मराठीतील मराठी व्याकरणाचे इसवी सन अठराशे छत्तीसमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिले म्हणूनच आपण त्यांना मराठी भाषेंचे पणिनी म्हणतो मराठी भाषेचे पणिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात त्यांनी मराठी भाषेतील मराठीचे पहिले व्याकरणाचे पुस्तक लिहिले होते अठराशे छत्तीश साली आणि आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस हा प्रश्न रिपीट केलेला आहे तर हे बंधू खूप आहेत तीन आहेत त्यामुळे आपल्याला ह्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे दादोबा पांडुरंग तरखडकर मराठीतील पहिला पवाडा अफजलखानाचा वध या नावाने अग्निदास यांनी लिहिला होता अफजलखानाचा वध या नावाने मराठीतील पहिला पवाडा अग्निदास यांनी लिहिला होता मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिलं होतं असं भरपूर वेळेस प्रश्न विचारतात आणि हे सोशल रिफॉर्मर्स आहेत म्हणजे समाजसेवक आहेत तर ही पहिली कादंबरी मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन किंवा यांचे लेखक आहेत बाबा पदमजी बाबा पदमजी यांचं कार्य खूप महान आहे त्या काळामध्ये त्यांनी विद्वांच्या स्त्रिया विधवा जे स्त्रिया होते त्याविषयी त्यांनी भरपूर लेखन केले आहे आणि त्यांची गाजलेली सर्वात पहिली कादंबरी म्हणलं तर यमुना पर्यटन ही कादंबरी होती आणि ही बाबा पदमजी यांनी लिहिली होती या कादंबरीमध्ये पण विद्वांच्या स्त्रियांवर जे स्त्रियांवर जे वैवध्य किंवा जे वैवध्य कशा पद्धतीने लादले ला जाते आणि कशा पद्धतीने त्यामध्ये भरपूर पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे नेक्स्ट पोहो आपण मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी मोचनगड नावाने लिहिण्यात आलेले आहे आणि त्यांचे लेखक आहेत रा नेक्स्ट पाहूया आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक कोण प्रश्न येऊ शकतो आणि भरपूर वेळेस रिपीट पण झालेला आहे तर ह ना आपटे हे आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक आहेत गुगलवर पण तुम्ही जर सर्च केलं तर आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक ह ना आपटेच दाखवतात ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्डेकर यांना आपण मराठी नौकाव्याचे जनक म्हणतो नौकाव्याचे जनक हा बासी मर्डेकर मित्रांनो असे पहिले जे व्यक्ती आहेत किंवा जे जनक वगैरे आहेत हे आयोग विचारतेच आपलं कारण की आयोग जरी नाही विचारलं तर आता तलाठी किंवा जिल्हा निवड मंडळ क्लास थ्री आणि क्लास फोर ची परीक्षा येतच आहेत त्यामध्ये हे कंपल्सरी विचारतातच आणि आपल्याला माहित आहे की मराठीचं वेटेज किती आहे अन्य परीक्षेमध्ये किंवा मेनमध्ये पण मेनमध्ये आपल्याला एक एक मार्क किंवा एक एक प्रश्न बीट करण्यासाठी किंवा रँक घेण्यासाठी आपला भरपूर उपयोगात येणारच आहे आणि ह्याच्यामधून आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे माहितीच आपण इथं योग्यरित्या संकलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे होतं आपला सर्वांना माहित आहे सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीस बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं दर्पण हे पत्र मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेतून प्रकाशित होत होतं म्हणजे तोच मजकूर अर्धा मराठीतून असायचा आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमधून असायचा आणि हे सुरू करण्याचा सर्वात पहिलं प्रयत्न कोणी केला किंवा सुरू कोणी केलं के तर बाळशास्त्री जांभेकरला जानेवारी एकोणीसशे बत्तीस या दिवशी त्यांनी सुरू केलं दर्पण नावाने आणि हे बंद झालं आणि दिग्दर्शन नावाने त्यांनी मासिक पण सुरू केलं मराठी भाषेचे शिवाजी म्हणून आपण विष्णूशास्त्री चिपळूणकरांना ओळखतो आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न आहे यांच्यावर पण रिपीट केलेला आहे की मराठी भाषेतील शिवाजी कोण तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना आपण मराठी भाषेतील शिवाजी म्हणून ओळखतो नेक्स्ट पाहूया आपण मराठी भाषेतील पहिले सामाजिक नाटक तृतीय रत्न या नावाने महात्मा फुले यांनी लिहिले आपल्या सर्वांना माहीत आहे की तृतीय रत्न नाटक हे महात्मा फुले यांचं आहे पण ते नाटक सामाजिक नाटक मराठी भाषेतील पहिलं आहे आणि महात्मा फुले यांचे सर्वात शेवटचे पुस्तक कोणते होते आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेला आहे किंवा रत्न नाटक भरपूर वेळेस प्रश्न रिपीट झालेले आहेत सर्वात शेवटी प्रकाश प्रकाशित झालेला ग्रंथ जर मृत्यूनंतर तर सार्वजनिक सत्यधर्म होता हा त्यांचा ग्रंथ अठराशे एक्क्याण्णवच्या जवळपास प्रकाशित झाला होता मराठी भाषेतील पहिले सामाजिक नाटक पण लिहिलं त्याचं नाव आहे तृतीय रत्न ठीक आहे आपल्या मराठी भाषेचा विषय नेक्स्ट पाहूया मराठी भाषेतील नवकथेचे जनक मराठी भाषेतील नवकथेचे जनक गंगाधर गाडगीड यांना हो म्हणून आपण ओळखतो की मराठी भाषेतील नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ मराठी नौकाव्याचे जनक बाशी मर्डेकर हे ऑलरेडी आपण पाहिले नवकथेचे गंगाधर गाडगीड ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण विवा शिरोडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावे ओळखतो यांचा जन्मदिन सत्तावीस फेब्रुवारी हा जगभर मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आपल्या सर्वांना माहीत आहे पण इथं हा पॉईंट घेणं आवश्यक होतं त्याशिवाय लेक्चर कम्प्लीट नसतं झालं यामुळं मी हा पॉईंट टाकलेला आहे नेक्स्ट पोय आपण मराठी विषयीचे गौरोद्गार आपली मराठी भाषेविषयीवर ज्यांनी ज्यांनी गौरवोद्गार काढले त्यात थोर लोकांविषयी थोडक्यात माहिती करून घेऊया आणि त्यांनी काय बोलले त्याविषयी माझ्या मराठीची बोलू कौतिके असं ज्ञानदेव यांनी म्हटलेले आहे कवी माधव जुलियन म्हणतात मराठी आमची मायबोली आणि श्री कोलटकर म्हणतात गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो कोलटकर काय म्हणतात गीत मराठ्यांचे हे श्रवणीमुखी असो आणि नारायण गोविंद नंदापूरकर काय म्हणतात तर माझी मराठी असे मायभाषा माझी मराठी असे मायभाषा असे नारायण गोविंद नंदापूरकर म्हणतात आणि गीत मराठ्यांचे हे असे श्रवणीमुखी असो असे श्री कोलटकर म्हणतात आणि कवी माधव माधवजुल काय म्हणतात आपले तर मराठी आमची माय बोली अशा पद्धतीचे काही ओळी देतात आणि आपल्याला ते ओळखायला सांगतात आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस रिपीट पण केले आहेत त्यासाठी आपण इथं काही ओळी घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ते मराठी विषय असे गौरवोद्गार कोणी काढलेत हे माहीत असायलाच हवे कारण की आपण महाराष्ट्रात जातो मराठी बोलतो आपली मायभाषा मराठी आहे त्यामुळे इत्यादी गोष्टींची आपल्याला माहिती असायलाच पाहिजे लाभले हमास भाग्य बोलतो मराठी असे सुरळ भट सुरेश भट म्हणतात लाभले हमास भाग्य बोलतो मराठी असं सुरेश भट यांनी गौरवोद्गार काढलेले आहेत परभाषित वा पारंगत ज्ञानसाधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पाय चेपू नका असे आपले कुसुमाग्रज सांगतात कुसुमाग्रज यांच्याविषयी आत्ताच आपण थोडक्यात माहिती पाहिले की त्यांचा जन्मदिवस आपण मराठी जगभर मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो तर त्या कुसुमाग्रजांनी एवढे मोठे उद्गार काढलेले आहेत ठीक आहे मित्रांनो हे लेक्चर आपल्याकडे आणण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून सांगा कसं कर सा वाटलंय त्यानंतर आपण मराठीवर इतर लेक्चर पण बनवू शकतो ठीक आहे अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपल्याशी मला एवढा संवाद साधायचा होता धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद